ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं असतं, जे विद्यार्थी आता 12वीमध्ये आहे किंवा ज्यांना आता ॲडमिशन संदर्भात कोणते कागदपत्र लागतं इंजिनिअरिंगला, तर त्याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत. 2024 हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे आणि या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये हे जे कागदपत्र आहे, कोणते कागदपत्र इंजिनिअरिंगकरिता लागत आहे, त्याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत. तर डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी अपलोडेड अलॉंग विथ ॲप्लिकेशन फॉर्म, सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांनी सर्व ओरिजिनल कागदपत्र किंवा सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचे आहे फॉर्म भरत असताना. आणि त्याचसोबत विद्यार्थ्यांनी हे जे काही ओरिजिनल कागदपत्र आहे हे स्क्रुटिनी आणि व्हेरिफिकेशन करिता फॅसिलिटेशन सेंटरला घेऊन जायचे आहे आणि त्या ठिकाणी हे पडताळणी त्या ठिकाणी करायची आहे. त्याचसोबत JPG आणि GIF फॉर्मॅटमध्ये मिनिमम 150 DPI रेझोल्युशन असलेली फाईल साईज जी आहे, मॅक्झिमम 1 MB पर्यंत, ही स्कॅन करून विद्यार्थ्यांनी अपलोड करायची आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे, अशी थोडक्यात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि या संदर्भात जे काही फॅसिलिटेशन सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत हे फॉर्म जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट टू स्कॅन अँड अपलोड द डॉक्युमेंट, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी स्कॅन आणि अपलोड विद्यार्थ्यांना हे कागदपत्र करून दिले जातील, अशी देखील या ठिकाणी माहिती आहे. द फॅसिलिटेशन सेंटर शाल असिस्ट, इथे मदत करतील विद्यार्थ्यांना हे सर्व कागदपत्र फ्री ऑफ कॉस्ट स्कॅन करून अपलोड करण्याकरिता. तर ज्या विद्यार्थ्यांना काही माहिती नसेल ते त्यांनी आपले ओरिजिनल कागदपत्र घेऊन फॅसिलिटेशन सेंटरला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपला फॉर्म जो आहे इंजिनिअरिंगकरिता तो आपल्याला भरून मिळेल. तर याकरिता कोणते कागदपत्र लागतात, तर सर्व जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांकरिता, टाईप ऑफ कॅन्डिडेट ऑल कॅन्डिडेट, तर कॉपीज ऑफ अ डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस अलॉंग विथ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन, ॲडमिशनकरिता ॲप्लिकेशन फॉर्मसोबत कोणते कागदपत्र लागणार आहे, तर 10वीचं मार्कशीट, 12वी ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्यांचं 12वीचं मार्कशीट, ज्यांनी डिप्लोमा केलेला असेल किंवा BSc केलेला असेल तर त्यांचं मार्कशीट, परंतु 12वीचे विद्यार्थी असेल तर 12वीचं मार्कशीट, किंवा क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट, जी काही क्वालिफाईंग एक्झाम त्यांनी केलेली असेल त्याचं मार्कशीट, स्कोअर कार्ड मार्कशीट ऑफ CET एक्झामिनेशन, मग त्यांनी जी जी CET दिलेली असेल त्या CET मार्क शीट त्या ठिकाणी, म्हणजे आता MST CET तर मार्कशीट त्या ठिकाणी लागणारच आहे, परंतु काही विद्यार्थ्यांनी इतर ॲडिशनल जर काही एंट्रान्स एक्झाम दिलेले असतील, जसं की JEE असेल, NEET असेल, NATA असेल, CUET असेल, GATE, GPAT, NEEMS अशा जर काही एंट्रान्स एक्झाम दिलेले असेल तर त्याचं जर त्यांच्याकडं मार्कशीट असेल तर ते देखील त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. शाळा सोडल्याचा दाखला इफ रिक्वायर्ड टू सस्टेन्शिएट क्लेम. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी त्या ठिकाणी लागणार आहे. आता जे विद्यार्थ्यांना सेकंड इयर इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीसाठी ॲडमिशन फार्मसी हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंगसाठी घ्यायचा असेल प्रवेश, तर त्याच्याकरितासुद्धा काही थोडक्यात माहिती दिली आहे. आता सेकंड इयरसाठी आपण बघत नाही, आपण डायरेक्ट ज्या विद्यार्थी आता 12वीमध्ये आहे ज्यांना इंजिनिअरिंगसाठी घ्यायचं आहे त्यांच्याकरिता ही माहिती बघतो आहे. त्यातला प्रमुख जो टाईप ए आहे, तर टाईप एमध्ये कोणते विद्यार्थी असणार आहे, तर डोमेसाईल ॲडिशनल डोमेसाईल इन ॲडिशन टू द अबाउ डॉक्युमेंट्स कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द फॉलोइंग ॲडिशनल डॉक्युमेंट्स डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी टू विच दे बिलॉंग. म्हणजे जे विद्यार्थी टाईप ए मधील आहे तर त्यांच्याकरिता डोमेसाईल लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे कॅन्डिडेट इंडिकेटिंग द प्लेस ऑफ अ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी महाराष्ट्रातील आहे त्यांच्याकडं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तरी चालेल, किंवा त्याला ऑर दिलेलं आहे बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालेल, किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असला तरी चालेल, असं ज्याला 3 पर्याय दिलेले आहेत त्यातलं तुम्ही डोमेसाईल, बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जे असेल ते देखील त्याला उपयोगी पडणार आहे. त्यानंतर टाईप बीमध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट फादर मदर कॅन्डिडेट इंडिकेटिंग दॅट ही शी इज अ डोमेसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे काही बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी असतात तर टाईप बीमध्ये आपण जात नाही. त्यानंतर टाईप सी, टाईप डी, त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा टाईप आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरमधील जे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्याकरितासुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आपण मेन कॅटेगरी ज्या गरजेचे जास्त विद्यार्थी आहे त्यांचे थोडक्यात, बाकी त्यांनी व्हिडिओ पॉज करून पण माहिती बघू शकता. त्यानंतर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC ST SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता कास्ट आणि ट्राईब सर्टिफिकेट, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट
ऑब्लिक ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द व्हीजे डी टी एन टी एन टी बी विद्यार्थ्यांकरिता कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत 31 मार्चपर्यंत, आता 2024 चाललेलं आहे तर 31 मार्च 2025 पर्यंत ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे पात्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर हीच सर्व कागदपत्र एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी एस सी बी सी, तर आत्ताच आपण जे बघितलेलं होतं का जे व्ही जे डी टी एन टी एन टी बी आणि एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी एस सी बी सी विद्यार्थ्यांकरिता कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट की जे 31 मार्च 2025 पर्यंत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे ई डब्ल्यू एस विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या मागास, इन ॲडिशन टू द डॉक्युमेंट मेन्शन इन सिरियल नंबर 1 अबव इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन प्रोफॉर्मा 5 व्हॅलिड फॉर 2024-25, म्हणजे प्रोफॉर्मा 5 जो दिलेला आहे तो 24-25 करिता असणं गरजेचं आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक आधो 40/19 / 31/16 दिनांक 31/5/2021 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विहित केलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र जी आर कोड 20/21/53/11/25/05/99/407. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट म्हणजे जे अनाथ विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता सुद्धा आरक्षण असतं. इन ॲडिशन टू द डॉक्युमेंट मेन्शन इन सिरियल नंबर 1 अबव ऑर्फन सर्टिफिकेट प्रोफॉर्मा यू, ऑर्फन सर्टिफिकेट दिलेलं आहे प्रोफॉर्मा यू. त्यानंतर एक सर्व्हिसमन माजी सैनिक जे आहे त्यांच्याकरिता डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट प्रोफॉर्मा सी, डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर मदर हू इज अन एक्स सर्व्हिस पर्सनल इन डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तसेच ॲक्टिव्ह डोमिसाईल डिफेन्स कॅन्डिडेट डिफेन्स 2 करिता, त्यानंतर ॲक्टिव्ह नॉन डोमिसाईल डिफेन्स कॅन्डिडेट डिफेन्स 3, तर डिफेन्सकरिता सुद्धा त्या ठिकाणी डिफेन्समध्ये कुणी कुणाचं आई वडील वगैरे जर असतील तर त्यांच्याकरिता सुद्धा आरक्षण आहे, त्याची देखील आपण माहिती पाहू शकता. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी हँडिकॅप जर असेल तर सर्टिफिकेट इन द प्रोफॉर्मा दिलेला आहे त्या सर्टिफिकेटचा. तसेच डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट, आता आरक्षण घेत असताना चुकीचं काही करू नका, कारण नुकतंच महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने काहींनी आरक्षण घेतल्यानंतर कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप पुढं होतात आणि मग पर्यायाने त्या विद्यार्थ्याला सुद्धा त्रास होत असतो, तर त्याकरिता जे काही खरं आहे तेच खरं आपण करावं जेणेकरून पुढं भविष्यात त्रास होत नाही. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील जे काही युनियन टेरिओटरी जम्मू अँड काश्मीर युनियन टेरिटरी लद्दाख म्हणजे युटीमधील जे जम्मू काश्मीर आणि लद्दाखमधील जे विद्यार्थी असतील त्यांच्याकरिता सुद्धा काही प्रोफॉर्मा दिलेली आहे. फॉरेन नॅशनलकरिता देखील ही माहिती दिलेली आहे, ती आता आपण जास्त सविस्तर सांगत नाही. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन त्याकरिता सुद्धा माहिती दिलेली आहे. आपले जे महत्त्वाचे जनरल विद्यार्थ्यांकरिता पाहिजे ती आपण थोडक्यात माहिती बघतोय. जनरल ऑफ इंडियन वर्कर इन गल्फ कंट्री त्याकरिता सुद्धा हे ॲडिशन दिलेले आहे. व्हिडिओ पॉज करून आपण सर्व माहिती बघू शकता. त्यानंतर नॉन रेसिडेन्शियल इंडियन त्यांच्याकरिता सुद्धा कागदपत्र दिलेले आहे, हे कागदपत्र आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता. त्यानंतर टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ज्यांना टी एफ डब्ल्यू एसमधून ट्युशन फ्री वेवर स्कीममधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांकरिता इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या किंवा तिच्या पालकांचं, की ज्याच्यामध्ये उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे सर्व सोर्सेसमधून महाराष्ट्रामधील ह्या विद्यार्थ्यांकरिता. अप्रोप्रिएट कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ महाराष्ट्र स्टेट 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं इन्कम सर्टिफिकेट गरजेचं आहे, त्यांनाच टी एफ डब्ल्यू एसमध्ये जागा मिळतात. मायनॉरिटी कॅन्डिडेट असतील तर त्यांच्याकरिता डिक्लेरेशन ऑफ द कॅन्डिडेट फॉर द रिस्पेक्टिव्ह लिंग्विस्टिक रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट हॅव्हिंग इन्फॉर्मेशन पर्टेनिंग टू रिलिजियन मदर टंग ॲज गिवन इन प्रोफॉर्मा ओ शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभाग क्रमांक AVV 2010 प्रकृत 109/10 / 5 / 1 July 2013 पहावा 2013-07/02-16/44-06/24/14. डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट ऑर द डॉक्युमेंट स्पेसिफाईड फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर टाईप ए. त्यानंतर स्पॉन्सर कॅन्डिडेट
त्यानंतर वर्किंग प्रोफेशनल, तर अशा पद्धतीने हे कागदपत्र जे आहे त्या त्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांकरता इंजिनिअरिंग करता लागतात. जे विद्यार्थी आता 11वी 12वीमध्ये असतील तर त्यांनी सुद्धा हे जे काही कागदपत्र जर त्यांच्याकडनं असतील तर त्यांनी हे कागदपत्र लवकरात लवकर तयार करून घ्यावेत.